20 दिवसात इंग्रजी वाचन या उपक्रमात आपले सहर्ष स्वागत. चला शिकूया, चला वाचूया. व्हिडिओ क्रमांक 1 ते 5 चा शब्द वाचन सराव झालेला आहे. आता आपण पुढील शब्द वाचन शिकूया. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कॉमन वर्ड्स भाग 1. इंग्रजी वाक्यांमध्ये हे वारंवार येणारे शब्द आहेत. ह्या शब्दांचा उच्चार थोडा वेगळा आहे, म्हणून या शब्दांचा उच्चार आपणास पाठ करून लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. याला नॉन फोनेटिक वर्ड असेही म्हणतात. चला तर पाहूयात कॉमन वर्ड्स भाग 1. आय या शब्दाचे वाचन आय असे करा. ई या शब्दाचे वाचन अ किंवा जोर देऊन ए असे करा. ए यस या शब्दाचे वाचन ॲज असे करा. आय यस या शब्दाचे वाचन इज असे करा. डब्ल्यू ए यस या शब्दाचे वाचन ऑज असे करा. यम ई या शब्दाचे वाचन मी असे करा. यच ई या शब्दाचे वाचन ही असे करा. बी ई या शब्दाचे वाचन बी असे करा. डब्ल्यू ई या शब्दाचे वाचन वी असे करा. डी ओ या शब्दाचे वाचन डू असे करा. टी ओ या शब्दाचे वाचन टू असे करा. डब्ल्यू एच ओ या शब्दाचे वाचन हो असे करा. यम वाय या शब्दाचे वाचन माय असे करा. बी वाय या शब्दाचे वाचन बाय असे करा. डब्ल्यू एच वाय या शब्दाचे वाचन वाय किंवा हॉय असे करा. एन ओ या शब्दाचे वाचन नो. एस ओ या शब्दाचे वाचन सो. जी ओ या शब्दाचे वाचन गो. एन ओ डब्ल्यू या शब्दाचे वाचन नाऊ. एच ओ डब्ल्यू या शब्दाचे वाचन हाऊ. वाय ओ यू या शब्दाचे वाचन यू. ए एन या शब्दाचे वाचन एन. ए एन डी या शब्दाचे वाचन एन किंवा अँड. ए एन वाय या शब्दाचे वाचन एनी. एच ई आर या शब्दाचे वाचन हर. ओ यू आर या शब्दाचे वाचन आवर. एस एच ई या शब्दाचे वाचन सी. टी एच ई या शब्दाचे वाचन दी किंवा द. यू एस ई या शब्दाचे वाचन यूज. ओ यू टी या शब्दाचे वाचन आउट. ए आर ई या शब्दाचे वाचन आर. आज घेतलेल्या शब्दांचा भरपूर सराव करावा, म्हणजे वाक्य वाचन करतेवेळी या शब्दांची अडचण वाटणार नाही. धन्यवाद.